नमस्कार मित्रांनो, एमपीएससी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पंचवार्षिक योजनेवरील आज आपला 15वा लेक्चर आहे. यापूर्वी आपण 11 पंचवार्षिक योजना पूर्ण केलेल्या आहेत, त्याचबरोबरच 3रा पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी, 5व्या पंचवार्षिक योजनेनंतरची सरकती योजना आणि 7व्या पंचवार्षिक योजनेनंतरची द्विवार्षिक योजना आपण पूर्ण केलेली आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण 12वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. तर यापूर्वी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण तिकडे कव्हर केलेले आहोत. आणि आज आपण 12वी पंचवार्षिक योजना आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. तर चला, टाइम वेस्ट न करता आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर आज आपण 12वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? तर 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 या 5 वर्षासाठी 12वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती. कधी? 2012 ते 2017. ॲक्च्युली ही शेवटची योजना होती, कारण की त्यानंतर नीती आयोग स्टार्ट झाला होता. ठीक आहे, तर योजनेला मंजुरी केव्हा मिळाली होती? तर 15 सप्टेंबर 2012 रोजी नियोजन मंडळाने 12व्या योजनेच्या मसुद्याला मान्यता दिली होती. ठीक आहे, 15 सप्टेंबर 2012 रोजी नियोजन मंडळाने मान्यता दिली होती. तर 27 डिसेंबर 2012 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने मान्यता दिली होती. आणि ते कोणती बैठक होती? तर 57व्या बैठकीमध्ये राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी 12व्या पंचवार्षिक योजनेस मान्यता दिली होती. ठीक आहे, तर पुढे जाऊया. इकडे तुम्ही फक्त कालावधी जर तुमच्या लक्षात राहिला असेल, 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017, आणि ही शेवटची योजना होती म्हणजे पंचवार्षिक योजनेवरील, त्यानंतर नीती आयोग स्टार्ट झाला होता. ठीक आहे, नियोजन आयोगाची ही शेवटची योजना होती. ठीक आहे, तर नियोजन मंडळाने केव्हा मान्यता दिली होती? 15 सप्टेंबर 2012 आणि 27 डिसेंबर 2012 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने. पुढे जाऊया. तर शीर्षक काय होतं? मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, शीर्षक लक्षात ठेवा, कारण की 11व्या आणि 12व्या दोन्ही पंचवार्षिक योजनेचे शीर्षक म्हणजे घोषवाक्य विचारलं गेले आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, तर काय होतं? जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी म्हणजे फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, हे 12व्या पंचवार्षिक योजनेचं शीर्षक होतं. अध्यक्ष कोण होते 12व्या पंचवार्षिक योजनेचे? तर डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्याकाळचे, तेच ह्या 12व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते 2014 पर्यंत. नंतर 2014 नंतर नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान बनले. ठीक आहे, त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते? मॉन्टेक सिंग अहलुवालिया हे 12व्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, शीर्षक फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. त्यानंतर अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग, हे 2014 पर्यंत पंतप्रधान होते. त्यानंतर माननीय नरेंद्र मोदी सर ह्यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली आपल्या भारताची. त्यानंतर उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया. ठीक आहे, आणि हेच 11व्या पंचवार्षिक योजनेचे सुद्धा उपाध्यक्ष होते. पुढे जाऊया. आता आपण पाहूया 12व्या पंचवार्षिक योजनेचा खर्च आणि वृद्धी दर. खर्च विचारत नाही मित्रांनो, कारण की एवढी मोठी अमाऊंट आहे, तरी पण 43,000 कोटी इतकं तरी लक्षात ठेवा, सॉरी 43,33,739 कोटी इतका खर्च होता 12व्या पंचवार्षिक योजनेचं. कारण की मोस्टली क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला 12व्या पंचवार्षिक योजनेवर विचारू शकतात, कारण की ही शेवटची योजना होती. ठीक आहे, तर ह्याबद्दल जरा जास्त लक्षात ठेवा. किती? 43,33,739 कोटी इतका खर्च झाला. आणि आर्थिक वृद्धी दर संकल्पित किती होता? 8% इतका संकल्पित होता. आणि साध्य 7.1 to 7.5 इन बिटवीन. ठीक आहे, म्हणजे तर सरासरी लक्षात ठेवा 7.1 to 7.5 इतका वृद्धी दर साध्य झालेला आणि संकल्पित होता 8%. एक्झॅक्ट आपल्याकडे त्याचे नंबर नाही आहे, पण इतका लक्षात ठेवा 7.1 to 7.5 सरासरी इतका झाला होता. आणि संकल्पित लक्षात ठेवा, हे आपल्याला माहिती आहे किती होतं, लक्ष 8% इतकं अचीव करणं होतं. पुढे जाऊया. तर आता पाहूया आपण क्षेत्रातील खर्च क्षेत्रानुसार. तर कृषी क्षेत्रावर किती? 17.25% इतका खर्च करण्यात आला.
वाहतूक क्षेत्रामध्ये 15.7% इतका खर्च करण्यात आला. सामाजिक सेवा, सर्वात जास्त खर्च सामाजिक सेवावर झाला आणि तो किती होता, 34.74%. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पण सामाजिक सेवावरच सर्वात जास्त खर्च झाला होता. आणि ऊर्जा व त्यानंतर किती, 18.75% इतका खर्च झाला. क्षेत्रानुसार लक्षात ठेवा, सर्वात जास्त सामाजिक सेवा 34.74%, त्यानंतर ऊर्जा 18.75%, त्यानंतर कृषी 17.25%, त्यानंतर वाहतूक क्षेत्र 15.7%. सर्वात जास्त तरी लक्षात ठेवा सामाजिक सेवा. पुढे जाऊया, तर कोणकोणती प्रमुख वैशिष्ट्ये होती. एकतर योजनेचा मुख्य भर पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर असेल. कशा कशावर, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण. योजनेचा आकार आपण आता मागच्याच्यामध्येच पाहिलं, ते किती, 47.7 लक्ष कोटी इतका असेल. ठीक आहे, ॲटलीस्ट एवढा तरी लक्षात ठेवा नंबर, 47.7 लक्ष कोटी. देन त्यांनी PPPला प्रोत्साहन दिलं, म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. PPPचा काय मिनिंग होतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजेच खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलेलं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा मुख्य भर पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण. आकार किती, 47.7 लक्ष कोटी इतका खर्च. आणि PPPला प्रोत्साहन, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर पुढे जाऊया, तर कोणकोणती लक्ष ठेवण्यात आली होती 12व्या पंचवार्षिक योजनेची. आता आपण लक्ष पाहणार आहोत. तर पहिलं काय मित्रांनो, वाढीच्या दराचे लक्ष 8% वार्षिक सरासरी. आणि कृषी क्षेत्रासाठी किती, तर 4%. उद्योग क्षेत्रासाठी 7.6% आणि सेवा क्षेत्रासाठी 9% इतकं अचीव करणे ही लक्ष होती. ठीक आहे, त्यानंतर दारिद्र्याचे प्रमाण 10%नी कमी करणे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, दारिद्र्याचे प्रमाण किती टक्केनी, तर 10% कमी करणे. आणि हीच सेम लाईन आपण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. तिकडे पण हेच होतं लक्ष, दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे. त्यानंतर गैरकृषी क्षेत्रात 50 दशलक्ष नवीन रोजगार संधी निर्माण करणे. कृषी नाही, गैरकृषी क्षेत्रात कृषी व्यतिरिक्त 50 दशलक्ष नवीन रोजगार संधी निर्माण करणे. ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, ही लाईन मी जी आता रीड करणार आहे. 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर 25. किती, अर्भक मृत्यूदर 25 आणि माता मृत्यूदर 1% कमी करणे. मित्रांनो ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे ह्यापूर्वी, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते पुन्हा एकदा, लक्षात ठेवा काय आहे. तर 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर किती, तर 25% नाही आहे, नंबर आहे 25. आणि माता मृत्यूदर किती, 1% कमी करणे. ठीक आहे, ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ही लक्ष जी 12व्या पंचवार्षिक योजनेची मी सांगते, ती सर्वच नीट लक्षात ठेवा, कारण की ह्यावर यापूर्वी क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर IMRचं फुल फॉर्म काय आहे, तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे, आणि माता मृत्यूदर म्हणजे MMR, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो. ठीक आहे, तो 1% कमी करणे आणि अर्भक मृत्यूदर 25 हा नंबर आहे. त्यानंतर बाल लिंग गुणोत्तर 950% वाढवणे. लक्षात ठेवा किती आहे, 950% वाढवणे बाल लिंग गुणोत्तर. एकूण जणनदर 2.1% कमी करणे. सरासरी शालेय वर्ष किती, 7 वर्षांपर्यंत वाढवणे. लक्षात ठेवा ही लाईन, सर्व गावांना 12 माही रस्त्यांनी जोडणे. सर्व गावांना वीज उपलब्ध करून देणे. आणि गळतीचे प्रमाण किती, तर 20% कमी करणे. मित्रांनो ह्यावर क्वेश्चन्स विचारले गेले, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते इम्पॉर्टंट पॉईंट्स. एक तर लक्षात ठेवा, दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, नवीन रोजगार संधी किती, 50 दशलक्ष गैरकृषी क्षेत्रात, 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर किती, 25 आणि माता मृत्यूदर 1% कमी करणे. त्यानंतर पुढे काय आहे, तर बाललिंग गुणोत्तर 950 किती, 950 वाढवणे, जे अजूनही आपण सक्सेसफुल नाही झाले होत त्याच्यात. त्यानंतर एकूण जणनदर 2.1% कमी करणे. सरासरी शालेय वर्ष 7 वर्षांपर्यंत वाढवणे. सर्व गावांना 12 मैल रस्त्याने जोडणे. ते सर्व गावांना वीज उपलब्ध करून देणे.
आणि गळतीचे प्रमाण 20% कमी करणे. पुढे जाऊया, आपण पुढे पाहूया अजून. तर काय आहे राष्ट्रीय व राज्य महामार्ग किमान दुपदरी करणे. ठीक आहे, किती? किमान दुपदरी करणे. त्यानंतर हरित क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी 1 दशलक्ष हेक्टर वाढवणे. 30,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता दरवर्षी निर्माण करणे. 30,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा दरवर्षी निर्माण करणे. त्यानंतर 50% ग्रामीण जनतेला 55 लिटर प्रतिदिन नळ पेयजल उपलब्ध करून देणे. किती? तर 50% ग्रामीण जनतेला 55 लिटर प्रतिदिन, ठीक आहे, नळ पेयजल उपलब्ध करून देणे. तर मित्रांनो, हा आपला 12वी पंचवार्षिक योजना झालेली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ही शेवटची योजना आहे. तर ह्या व्यतिरिक्त जी मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेली आहे, ऑलमोस्ट मी सर्वच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिटेल्स आणखीन माहिती असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे आपल्या बाकीच्या फ्रेंड्सलासुद्धा त्याची मदत होईल. तर आपला लेक्चर संपलेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि आपला लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.